भोर तालुक्यातील दुर्गम असलेल्या मौजी साळुंगण येथील काळूबाई मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री काळसरी मातेचा गादी अभिषेक सोहळा आणि पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसाच्या धार्मिक सोहळ्यात श्री सत्यनारायण महापूजा, अभिषेक, महाआरती, दिंडी सोहळा, मिरवणूक, महाप्रसाद, सामुदायिक गरबा, हरिजागर, भजन, पालखी, दिंडी मिरवणूक असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ग्रामस्थ, हनुमान, नवतरुण मित्रमंडळ, काळसरी माता महिला मंडळ, कुलस्वामी महिला मंडळ आणि महाराज प्रतिष्ठान साळुंगण यांच्या वतीने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पश्चिम भागात असलेल्या साळुंगण गावाला जाण्यासाठी दिवसभरात भोरवरून 3 महामंडळाच्या बसेस असतात. बस व्यतिरिक्त स्वतःचं वाहन असेल किंवा भाडे तत्वावर वाहन करून या गावाला जाता येतं. अशा परिस्थितीतही कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमास किरडोशी, वेळवण, मळे, भुतोंडे, मोहुरे खोऱ्यातील भाविकांसह भोर तालुका आणि कोकणासह आदी भागातून भाविक मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते.